ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी किरण, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूयात आजचा स्पेशल रिपोर्ट. कोरोनाच्या या गंभीर वातावरणात एक चांगली बातमी समोर आली आहे. होय, कोरोनाला आपण हद्दपार करू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार हे 15 मे पासून कोरोनामुक्त होणार आहे. या गावात एकही कोरोना रुग्ण सापडत नाहीत असा विश्वास पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केलाय. या गावाने कोरोनाला हद्दपार केलंय याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे News24 सह्याद्रीचे कार्यकारी संपादक सुशील थोरात यांनी. पाहूयात एक सकारात्मक बातमी. कोरोना याला हरवण्यासाठी सध्या संपूर्ण देश लढाई करत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वनवस्ती आणि प्रत्येक माणूस कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार हे सध्या कोरोनाला हरवण्यात यशस्वी होत आहे. खरंच या गावातनं कोरोना हद्दपार होते. काय केली असं उपाययोजना याबाबत आता आपण आदर्श गावचे पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. पवार साहेब नमस्कार, News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. कोरोना हद्दपार होतोय आणि म्हणजे एक मोठी आनंदाची बातमी आहे आणि देशवासियांसाठी, नगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की कोरोना हद्दपार होतोय. तुम्ही हद्दपार कसा केलाय? खरं म्हणजे हद्दपार करण्यासाठी वेगळं, कोरोना स्वतःहून कोणाची खोड काढत नाही, पण आपण स्वतःहून जर त्याला संधी दिलीत मात्र तो आपलं घर आणि संपूर्ण गाव पॉझिटिव्ह करू शकतो. म्हणून हिवरे बाजारमध्ये मार्च अखेरीला पहिला पेशंट आला, कंपनीत काम जाणारा. मग ते लक्षात आलं, फारसं वाटलं नाही. पण एप्रिलमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, कोरोनाबाधित होऊन एक मृत्यू झाला आणि मग मात्र सगळं गाव खडबडून जागा झाला. पण जागं होचतोपर्यंत जवळ 12 ते 14 पेशंट गावात तयार झालेले होते. मग आम्ही तातडीने 4 पथकं तयार केली, आरोग्य उपकेंद्र, सोसायटी, दूध संस्था, ग्रामपंचायत, स्वयंसेवक, महिला गट आणि या माध्यमातून 4 दिवसात 100% कुटुंबाची तपासणी केली आणि त्यातून आम्हाला 12 ते 14 कुटुंब बाधित सापडले. मग ज्यावेळी पाहिले काही घरची घर पॉझिटिव्ह मिळाले, ताबडतोब आम्ही त्यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या. यासाठी स्वतंत्र 4 वाहनांची व्यवस्था केली. जे बाधित सापडले त्यांना योग्य उपचार दिला, योग्य पद्धतीची तपासणी करून घेतली, गरज त्यांना ॲडमिट केलं आणि जे बाधित निघले ते तात्काळ आम्ही क्वारंटाईन केले, प्रशिक्षण केंद्रावर ही व्यवस्था केली आणि 14 दिवस यांना क्वारंटाईन केल्यामुळे साखळी तुटली. साखळी तुटल्यामुळं एप्रिल महिना आमचा असा होता की 2 एप्रिल ते 28 एप्रिल 32 पेशंट गावात मिळाले. शिवाय आणखी 18 पेशंट जे गुपचूप आणि सुप्त होते असे होते, म्हणजे 52 पेशंट गावात आले आणि मग मात्र गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु आमची एक चांगली मूवमेंट झाली की 2 एप्रिललाच आम्ही ठरवलं की माझी सुरक्षितता माझी जबाबदारी हे धोरण आम्ही 2 एप्रिलला घेतलं. का सरकारची ही जबाबदारी नाही आपली सुरक्षिततेची, तर माझी जबाबदारी आहे. मग मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या न्यायाने आम्ही या तपासण्या केल्या आणि त्यातून जे बाधित पेशंट मिळाले त्यांना योग्य पद्धतीचा उपचार केला. मग तो श्रीमंत असू गरीब असू या सर्वांना एकाच न्यायाने, आणि लोकांना गेल्या 30 वर्षाची एक शिस्त आहे, स्वच्छता अभियान 92 पासून राबवलं. मग हात धुवा, त्याचा परिणाम सॅनिटायझर लोक वापरतात, मास्क वापरा, शिस्त आहे आणि वेगवेगळ्या अभियानात नेहमी सहभागी होत गेलो. याच्यामुळं गावाला एक स्वयंशिस्त आहे आणि याचाच फायदा या आजच्या आमच्या नियोजनात झाला. आता 15 मेला हिवरे बाजार कोरोनामुक्त होणार आहे. त्याला एकमेव कारण आहे, प्रत्येकाने ही शिस्त पाळली आणि क्वारंटाईन झाले, त्यामुळे साखळी तुटली आणि बाधितांना योग्य उपचार मिळाले. म्हणून आपण जबाबदारी इतरांना देऊन चालणार नाही, स्वतःची जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे आणि त्याचा परिणाम आज गाव सुरक्षित झाला. निश्चितच आपण एक स्वयंशिस्त पाळले म्हणून गाव आता कोरोनामुक्त होत आहे. तुम्ही अहमदनगर जिल्हावासियांना काय संदेश देणार एक कोरोनामुक्तीसाठी? नाही, एकच आहे. आम्ही एक धोरण आता एक अभियान सुरू केलं आहे. ते अभियान असं, ज्या कुटुंबात कोरोना आलाच नाही त्या कुटुंबाचा सन्मान करायचा.
ज्यांनी योगदान दिलं वाहन चालकांना त्यांचा सन्मान करायचा, आणि ज्यांनी स्वतः होऊन ग्रामपंचायत किंवा संबंधित आमच्या कमिटीला कळवलं की मला त्रास होतो आहे, मला मदतीची गरज आहे, तर या कुटुंबाचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी हेच आव्हान आणि संदेश देईल जनतेला की सरकारची जबाबदारी, राज्यकर्त्यांची जबाबदारी समजू नका, ही स्वतःची जबाबदारी आहे. मग तुम्ही स्वतः न झाकून ठेवता तात्काळ यंत्रणेला कळवून स्वतः तपासणी करून घेतली तर आपण 7 दिवसात सुरक्षित होतो. 7 दिवसात आपण सुरक्षित झालो तर आपली जबाबदारी आहे इतरांना सुरक्षित करायची. पुढचे 7 दिवस आपण क्वारंटाईन राहायचं. एवढं जर पाळलं तर आपण या कोरोनाला 100% हरवू शकतो. कारण हिवरे बाजारमध्ये कुठं फार मोठी शिस्त काही करावं लागलं नाही. स्वयंशिस्तू झालं मग धान्य दुकान, पुन्हा त्यानंतर दूध संस्था, किराणा दुकान, शेतात काम करणारे मजूर आणि शेतमाल विक्रीला घेऊन जाणारे या सर्वांना जी शिस्त आम्ही लावली त्या शिस्तीचं पालन त्यांनी केलं. हेच पालन मला वाटतं सर्व जनतेने करावं. आपल्याला ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि व्हेंटिलेटरची वाट पाहावा लागणार नाही. यासाठी माझी जबाबदारी आणि माझी सुरक्षितता हेच धोरण हिवरे बाजारचं सर्वांनी अंगीकारलं तर आपण सर्वजण सुरक्षित होऊन कोरोनाला हरू, हाच संदेश मी आपल्याला देऊ इच्छितो. मी माझ्या घराचा रक्षक हे सूत्र वापरलं तर कोरोनाला आपण कसेही हद्दपार करू शकतो, असा संदेश हिवरे बाजार या गावाने आपल्याला दिलाय. मात्र त्याचबरोबर आरोग्य सेवकांचंही तेवढंच महत्वाचं काम या ठिकाणी होत असतं. आरोग्य सेवकांनी काय भूमिका बजावली आहे या पाहूयात. आदर्श गाव हिवरे बाजार येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक दत्तात्रय शिंदे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. की निश्चितच एक कौतुकास्पद बाब आहे की आपलं गाव कोरोनामुक्त होतंय, कसं नियोजन केलं होतं आपण याबाबत? आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना ग्राम समितीच्या माध्यमातून वेळोवेळी बैठका झाल्या. त्यामध्ये सर्व ग्रामस्थ असतील, त्याच्यानंतर प्रतिनिधी असतील, ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब, शिक्षक वर्ग व बाकी सर्व सदस्य यांची सर्वांची एकत्रित मीटिंग पवारसाहेबांनी घेऊन मार्गदर्शन केलं व संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी घरोघर जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली व त्या माध्यमातून जे कोणी ज्याचं ऑक्सिजन लेवल कमी असेल त्यांची आपण कोरोना टेस्ट करून घेतली, ज्यांचं टेम्परेचर असेल त्यांची कोरोना टेस्ट करून घेतली व अशा माध्यमातून दर आठवड्याला आपण आरोग्य तपासणी करत असल्यामुळं एकही व्यक्ती आजारी घरामध्ये राहणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली. आणि एक आम्ही पवारसाहेबांचं मार्गदर्शन वेळोवेळी आणि रोज म्हणलं तरी करत होते पवारसाहेब. आम्ही हे कमिटी तयार केली होती, घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर निघताना मास्क, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, गर्दी करू नका, गर्दी थांबू नका. मग गर्दी नसल्यामुळं गाव एकदम म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते हे करायला लागले, घरामध्ये राहायला लागले. चार टीम करून आरोग्य म्हणजे प्रत्येकजण अशा आळीआळीने जाऊन त्यांना समजून सांगितलं. हिवरे बाजारमधील एका 82 वर्षीय वृद्धाने सुद्धा कोरोनावर मात केली आहे. संकट काळात कोणत्याही आजारावर घाबरून न जाता संयमाने सर्व परिस्थिती हाताळली तर आपण कोणत्याही गंभीर आजारातून बाहेर पडू शकतो, असा संदेश या 82 वर्षीय बाबांनी दिलाय. सीताराम भालेकर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. बाबा, या गावात कोरोना आता हद्दपार होतोय, तुम्हाला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती, तुम्ही कशी मात केली त्याच्यावर? मात अशी झाली, मी दुसऱ्यांदा लस घेतली. दुसऱ्यांदा लस घेतलं मला जरा तकलीफ व्हायला. मग पवारसाहेबांनी रक्ताचे रिपोर्ट बोलावले, त्याच्यावर मग पवार डॉक्टरनी गोळ्या दिल्या, त्या गोळ्यावर आराम लागला. पुन्हा सरकारी दवाखान्यात गोळ्या घेतल्या, ते बी योग्य भेटलं. आता आता कशी तब्येत तुम्ही तुमची? तब्येत बरी, तकलीफ बाकी काय नाही, हेच थोडं आंघाळलं. आणि आता तुम्ही पूर्णपणे मात केली आहे कोरोना? पूर्णपणे म्हणजे उपचार घेतले, गोळ्या खाल्ल्या.
नक्कीच एक वेगळं गाव म्हणून नेहमीच चर्चेत असलेल्या आदर्श गाव हिवरे बाजारने आपल्याला चांगली बातमी दिली आहे आणि या चांगल्या बातमीचं अनुसरण करून आपण सर्वांनी सुद्धा आपलं घर आपली जबाबदारी यानुसार या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सज्ज होऊया. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.